नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लातूर जिल्ह्यात चाकूरजवळ भीषण रस्ता अपघात अकरा ठार दोन जखमी चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्री प्रकरणाची चौकशी करा या मागणीवरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये परस्परावर पर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं विधान परिषदेत प्रचंड गोंधळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित विरोधक मागे हटायला तयार नसल्यामुळे संसदेचं कामकाज आजही ठप्प संपूर्ण आठवडा गेला वाया सर्व कायदे बनवताना ते काळाला अनुरूप आणि सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीत सुधारणा करणारे असावेत पंतप्रधानांचं मत याकूब मेमनच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि जागतिक गोल्फ स्पर्धेत भारताच्या शुभम जगलान्यानं पटकावलं आणखी एक सुवर्णपदक नांदेड लातूर महामार्गावर चाकूर चापोलीजवळ आज सकाळी जीप आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर झाल्यानं अकरा जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर लातूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीपमधले प्रवासी रेणापूर औसा चाकूर तालुक्यातले आहेत मृतांची ओळख पटवण्याचं काम चाकूर रुग्णालयात सुरू आहे बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप नांदेडहून लातूरकडे येत होती तर मालट्रक लातूरहून नांदेडकडे जात असताना हा भीषण अपघात झाल्याचं आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्र यांनी कळवलं आहे चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्रीची चौकशी करा आणि त्याआधी मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशा जोरदार मागणी आज विरोधकांनी विधानसभेत केली त्याला भाजपा सदस्यांनी तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सभागृहात झालेल्या गदारोळातच विषयपत्रिकेवरचं आजचं कामकाज पुकारून तेही पूर्ण करण्यात आलं आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी आणि धरणं आंदोलन केलं चिक्कीची पाकिटं आणून तिचं वाटपही केलं हातात घोषणा फलक घेऊनही घोषणा दिल्या असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला मंत्र्यांच्या घोटाळ्याची चा चौकशी करा मात्र आधी त्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी त्यांनी केली राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी या मागणीला पाठिंबा दिला की कोणत्याही परिस्थितीत ज्या मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या मंत्र्यांची चौकशी व्हावी ती चौकशी होत असताना ती निष्पक्षपातीपणानं होण्याची गरज आहे आणि त्यासाठी या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी या संदर्भातली चर्चा करण्याची राज्य सरकारची त्या बाबतीत सरकार तयारी दिसली नाही दरम्यानच्या काळात विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकाराची चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे मात्र जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर इथं बोलणं उचित नसल्याचं सांगितलं तुमची चौकशी सुरू केली तर तुमचे अर्धे सदस्य घरी बसतील असं प्रतिआव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं भाजपाचे सदस्यही एवाना चांगलेच आक्रमक झाले तेलगी प्रकरण सिंचन घोटाळा चर्मोद्योग घोटाळा या प्रकरणांची चौकशी करण्याची त्यांची मागणी होती त्या सदस्यांनी घोषणाफलक दाखवत घोषणा दिल्या त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला या गोंधळामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आधी दोन वेळा कामकाज थोड्या वेळासाठी तहकूब केलं मात्र गोंधळ कायम राहिल्यानं विषय पत्रिकेवरचं कामकाज अध्यक्षांनी त्यातच पूर्ण करून दिवसभरासाठी ते तहकूब केलं असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांच्या बातमीत म्हटलं आहे कामकाज चालू न देता केवळ गोंधळ घालायचा आणि हे अधिवेशन लवकरात लवकर कसे संपेल अशा दृष्टीने त्यांचे सर्व प्रकारचे डावपेच आहेत आणि म्हणून आज प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी गोंधळ घातला पण असा कितीही गोंधळ घातला तरी पंधरा वर्षातला त्यांचा भ्रष्टाचार विधान परिषदेत आज सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आज सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांविरोधात फलक झळकावत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यामुळे प्रचंड गदारोळ झाला भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली तर प्रत्युत्तरादाखल तेलगी प्रकरणातल्या दलालांना अटक करा बेहिशोबी मालमत्ता जमवणाऱ्या छगन भुजबळांना अटक करा अशी मागणी करणाऱ्या घोषणा सत्ताधारी सदस्यांनी यावेळी दिल्या यामुळे प्रचंड गदारोळ होऊन कामकाज पहिल्यांदा वीस आणि चाळीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे त्यापूर्वी झालेल्या विशेष सत्रात पत्रकार हल्लाविरोधी कठोर कायदा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून येत्या महिन्याभरात या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल अशी ग्वाही राज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सदनात दिली हा मसुदा तयार करण्यापूर्वी दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेते सर्व पक्षाचे यांच्या यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा कायदा करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी सरकार योग्य ती खबरदारी घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं अतिक्रमण झालेल्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात देण्यासाठी सरकारची कार्यवाही सुरू असल्याचं अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं भ्रष्ट नेत्यांनी राजीनामा देऊन कारवाईला सामोरं जावं या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली तर अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांनी अटक करा या मागणीसाठी भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेत विरोधक अद्यापही मागे हटले नसल्यामुळे लोकसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनातला लोकसभेच्या कामकाजाचा पूर्ण आठवडा वाया गेला आहे अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विरोधी सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्या फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेतली काँग्रेस सदस्य विविध घोटाळ्यासंदर्भात घोषणाबाजी करत होते तर तेलंगणा राष्ट्रीय समितीचे सदस्य तेलंगणसाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी लावून धरत होते या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेत ललित मोदी व्यापम घोटाळा आणि इतर मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सलग चौथ्या दिवशीही कामकाजात व्यत्यय आला आहे सरकार चर्चे तैयार विरोधक चर्चेपासन पड़ काढ़ सरकार चलना है।, है जब सरकार खुद सामने आकर के कर रहे हैं और ऑफर कर रहे हैं कि प्लीज चर्चा करो जो भी विषय हो चर्चा करो हम तैयार है मगर चर्चा में मन नहीं है दिलचस्पी नहीं है चर्चा के डिमांड करने वाले विपक्ष आज चर्चा से भाग रही है हम चर्चा के लिए तैयार है राज्यों की इशू अगर यहाँ निकालोगे तो बहुत सारे राज्य 29 राज्यों की इशूज है वो यहाँ नहीं निकलते हैं मुझे तो आश्चर्य होता है कि ये जब सत्ता में थे तब चर्चा से भागते थे अब ये विपक्ष में है तब भी चर्चा से भाग रहे ये जब सत्ता में थे तब पॉलिसी पैरालिसिस और भ्रष्टाचार के कारण इन्होंने विकास को खतम किया और और विकास होने नहीं दिया अब भी विपक्ष में बैठकर संसद चलने दे कर, चलने देकर नहीं देते और ये विकास को रोकते समाजातल्या गरीब आणि वंचित घटकांमध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या आवश्यकतेवर भर देतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलद औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं डॉक्टर आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीच्या नवी दिल्लीतल्या बैठकीत ते काल अध्यक्षस्थानावरून बोलत होते जलद औद्योगिकीकरणावरच्या आंबेडकरांच्या दृष्टिकोनाबाबत अधिक व्यापक जाणीव निर्माण करण्याची गरज आहे आंबेडकर यांनी समाज आणि मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर जाणीव करून देण्याची गरज आहे त्यासाठी शाळांमध्ये वार्षिक प्रश्न स्पर्धांचं आयोजन करावं अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली या बैठकीला राजनाथ सिंग सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू रामविलास पासवान सुरेश प्रभू आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते सर्व कायदे बनवताना ते काळाला अनुरूप आणि सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीत सुधारणा करणारे असावेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्पीकर रिसर्च इनिशिएटिव्ह या कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते लोकप्रतिनिधींना एखाद्या मुद्द्यावर आणि संसदेत विचारार्थ असलेल्या विषयांवर दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुद्दा कितीही मोठा असला तरी त्याला लोकप्रतिनिधी पक्ष आणि स्थानिक दृष्टिकोनातून पाहतात हे महत्वाचंच असलं तरी जागतिक परिस्थितीचं भान ठेवून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं पंतप्रधान म्हणाले मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी याकूब मेमन यानं फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीविरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे याआधी सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह याचिका निकालात काढल्यानंतर याकूबनं राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून उपाययोजना सुचवण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्याचं राज्य शासनानं ठरवलं आहे विदर्भ जन आंदोलन समितीचे प्रमुख किशोर तिवारी हे या कृती दलाचे प्रमुख राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली याबाबतची घोषणा नंतर करण्यात येणार असल्याची माहिती तिवारी यांनी पीटीआयला दिली राज्यातलं कृषी संकट विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यावर हे कृतीदल लक्ष केंद्रित करेल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केंद्र आणि राज्य शासनानं आतापर्यंत अनेक समित्या स्थापन केल्या परंतु त्यांच्या शिफारसींची कधीच अंमलबजावणी झाली नाही शासनानं आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या पॅकेजेसमधील त्रुटी शोधण्याचं काम हे कृती दल तिवारी यांनी सांगितलं राज्यात काही भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे नंदुरबार जिल्हा हा त्यापैकीच एक पावसाअभावी इथल्या शेतकऱ्यांवरही दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे जून महिन्याच्या सुरुवातीला पावसानं बऱ्यापैकी सुरुवात केल्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुमारे दोन लाख तेरा हजार आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी केली मात्र सव्वीस जून नंतर पावसानं दडी मारल्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा केवळ वीस टक्केच पाऊस झाला त्यामुळे उगवलेली पिकं करपू लागली आहेत येत्या काही दिवसात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही तर सुमारे साडे एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं मी चार एकर सोयाबीन पेर ला पेरलेला आहे पण वेळेवर पाऊस नसल्यामुळे जे सोयाबीन आहे हे मरण्याच्या अवस्थेत आहे आणि परत दोन तीन दिवस पाणी नाही आला तर हे मोडून मोडावं लागणार वक्कर नागर फिरवावं लागणार आहे आणि असं काही काय पेरायचं असं दुबार पेरणीच्या परत संकट येणार आहे आमच्यावर दुबार पेरणीचं संकट उभं राहिल्यास सुमारे एकोणीसशे पाच क्विंटल बियाणांची गरज भासणार असून पुरेशी बियाणं आणि खतं उपलब्ध असल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे विशेष महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मूग उडीद हिसावर तीन तीन हजार हेक्टरवर त्यानंतर प्रामुख्याने सोयाबीन काही प्रमाणात ज्वारी आणि मका या पिकाची पण मोड येऊ शकते आणि हे पीक मोडल्यानंतर दुबार पीक जे आपलं होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने मका त्यानंतर बाजरी नंतर सूर्यफूल आणि येरंडी काही प्रमाणात सोयाबीनचं पीक आपण यामध्ये घेऊ शकतो व त्यासाठी लागणारं जे काही बियाणं आहे ते जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात बियाणं उपलब्ध आहे पावसाअभावी शेतीतील कामही खोळंबल्यानं शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आता इथल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती जोरदार पावसाची शासनाची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका दुटप्पीपणाची असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोख आखरे यांनी केला पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थितीत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ काल नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये हेक्टरी अर्थसहाय्य द्यावं शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळावा प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसंच मराठा समाजाला आरक्षणाची ईएसबीसीची सवलत पूर्ववत लागू करावी अशा अनेक मागण्या आखरे यांनी यावेळी केल्या या मोर्चात अनेक सामाजिक संघटना सहभागी होत्या सोलापूर लिंबी चिंचोली हे गाव वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे ते इथे होणाऱ्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावानं ही परंपरा गेली पंचावन्न वर्ष जपली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लिंबी चिंचोली या तीनशे उमऱ्याच्या गावात निवडणुकीत होणारे वाद जातीय समीकरणं अशा गोष्टी टाळण्यासाठी गावातल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची पद्धत बसवराज नरोळे यांनी सुरू केली होती आज पंचावन्न वर्षांनंतरही ही पद्धत सुरू आहे निर्मल ग्राम करण्याच्या उद्देशानं शौचालय उभारण्याचं उद्दिष्ट असल्याचं नूतन सरपंच नटराज नरोळ यांनी सांगितलं टिळक ट्रस्टतर्फे येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार डॉक्टर सुबैया अरुणन यांना देण्यात येणार आहे ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली चांद्रयान मोहिमेतल्या कार्याबद्दल अरुणन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये सन्मान सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपातील हा पुरस्कार एक ऑगस्टला टिळक पुण्यतिथीदिनी पुण्यात प्रदान करण्यात येईल नागपूर विभागासह औरंगाबाद पुणे आणि अमरावती विभागात गुटखा पान मसाला खर्रा या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे अन्न आणि प्रशासन आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काल नागपूरपासून या मोहिमेला सुरुवात झाली या मोहिमेअंतर्गत नागपूरमधल्या दोनशे पंधरा टपऱ्यांवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात या पदार्थाचा साठा जप्त करण्यात आल्याचं सह आयुक्त एस एस देसाई यांनी सांगितलं या मोहिमेसाठी सत्तर अधिकाऱ्यांची बावन्न पथकं तैनात करण्यात आली असल्याचंही देसाई म्हणाले गडचिरोली जिल्हा हा विविध वनसंपदेनं नटला असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंवर्धन व्हावं यासाठी वनसंवर्धन दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यात बांबूच्या रोपांची लागवड केली जात आहे बांबूची तोडणी आणि विक्री करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर अनेक भागात बांबूच राहिले नाहीत ही समस्या लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असं जिल्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ गाझलवार यांनी सांगितलं या उपक्रमात नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आलं असून नागरिकांना रोप मोफत देण्यात येत आहेत पर्यावरण संगोपन आणि संवर्धनासाठीच्या जनजागृती मोहिमेत तरुणांना सहभागी करण्याच्या उद्देशानं आयोजित केलेल्या आठव्या वसुंधरा महोत्सवाचं उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार यांनी आज सोलापूर इथं केलं पर्यावरण संवर्धन आणि शून्य कचरा हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन व्याख्यानं पथनाट्य तसंच पर्यावरणावर आधारित चित्रपट दाखवण्यात येणार आहेत यंदा प्रथमच महाविद्यालयांसाठी अनोखी स्पर्धा ठेवण्यात आली असून हरित आणि सुंदर महाविद्यालयांना पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे किर्लोस्कर उद्योग समूह आणि सोलापूर विद्यापीठाच्या सहकार्यानं हा वसुंधरा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पुणे शहराचा तातडीनं आणि जलदगतीनं विकास करण्यासाठी ठोस पावलं उचलली जाणार असल्याचं पुणे शहर विकास प्राधिकरण क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितलं पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते पुण्याचं सुधारित विकास आराखड्याचं क्षेत्र आता सहा हजार नऊशे चौरस किलोमीटर असून त्या प्रमाणात गावांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे विकासाची गती वाढवण्याची गरज असल्याचं म्हणाले पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून अर्थविषयक आराखडा तयार केला जाणार आहे त्यामध्ये उपलब्ध पाणी आणि लोकसंख्या यांचा विचार केला जाईल पोलिसांच्या कामाचं मूल्यमापन दर्जात्मक आणि गुणात्मक होणं महत्वाचं आहे असं मत औरंगाबाद विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते औरंगाबाद परिक्षेत्रातले गुन्हे कमी व्हावेत म्हणून विविध उपाययोजना राबवल्या जात असून कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचं मूल्यमापनही करण्यात येणार आहे तसंच उस्मानाबादमधल्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार असल्याचंही नांगरे पाटील यावेळी म्हणाले खाणीची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था या विषयावर नागपुरात तीन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्र यांच्या हस्ते या परिषदेचे काल उद्घाटन झालं दोन हजार एकोणीसपर्यंत साठ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचं लक्ष निर्धारित केल्याचं मिश्र म्हणाले अमेरिकेतल्या फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिप प्राप्त गीतिका आणि भव्यता चव्हाण या भगिनींचा काल मुंबईत गौरव करण्यात आला या दोघी कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीधर आहेत फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी या हेतूनं यावर्षी सर्वोत्तम विद्यार्थ्यांना वार्षिक दीड लाख अमेरिकी डॉलर स्कॉलरशिप विद्यापीठानं देऊ केली या स्कॉलरशिपद्वारे मियामी इथल्या निवडक संस्थात सर्वोत्तम विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे उस्मानाबाद इथं पोलीस विभागाच्या वतीनं महिलांसाठी आज जागृती कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आजच्या तरुण मुलामुलींना पोलीस हे आपले मित्र वाटले पाहिजे त्या उद्देशानं नाजूक फुलांनो कणखर बना पोलीस आहेत मदतीला या संकल्पनेवर आधारित ही कार्यशाळा होती मुलींवर होणाऱ्या अन्यायात सातत्यानं होत असलेली वाढ कमी व्हावी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि अन्यायाविरुद्ध उभं ठाकण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याचं उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं जे पोलिसांकडे बघण्याची भूमिका जी आहे ती मित्र म्हणून राहायला पाहिजे सध्या लोक पोलिसांना घाबरतात पण कायद्याला घाबरत नाही आहेत पण ही दृष्टिकोन कुठेतरी बदलावा आणि त्यांना त्यांनी पोलिसांना मित्र म्हणून समजावं आणि कायद्याला एक्च्युली घाबरावं त्यासाठी त्यांच्या मनामध्ये अवेअरनेस जागृत करणे हे या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट होतं हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यात वर्षभर राबवला जाणार असून सर्व शाळा महाविद्यालय बचत गट आणि सरपंचांच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत पोहोचवला जाणार आहे कृषी कर्ज हा कृषी व्यवस्थेचा आधार पीक कर्जाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यावर शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकांवर दबाव आणू नका अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारनं राज्य सरकारला पाठवलं आहे रिझर्व्ह बँकेनंही पीक कर्जासाठी बँकांवर दबाव न आणण्याची सूचना राज्याला केली आहे महाराष्ट्र हा ब्याऐंशी टक्के जिरायती क्षेत्र असलेला प्रदेश त्यातही बहुतांश शेतकरी अल्पभूधारक यामुळे बहुतांश शेती पीक कर्जावरच अवलंबून राज्य सरकारनं यासाठीच पीक कर्ज देणं बँकांना बंधनकारक केलं मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीऐवजी कर्जमुक्तीला प्राधान्य देत असल्याचं विधानसभेत सांगितलं दुसरीकडे राज्य सरकारनं पीक कर्जाच्या उद्दिष्टांचं लक्ष न गाठणाऱ्या दहा राष्ट्रीय आणि चौदा सहकारी बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उभारला त्यावर राज्य सरकारची कानुघडणी करणारं पत्र केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं बँकांवर कायदेशीर कारवाई केली तर बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरेल असं या पत्रात म्हटलं आहे शेतकऱ्यांचं हित महत्वाचं आहे हे नक्कीच मात्र त्यासाठी बँकांवर दडपण आणणं योग्य ठरेल का शेतकऱ्यांना सक्तीनं कर्ज देऊन बँकांचं नुकसान झालं तर ते कसं भरून काढायचं त्याचा बोजा सर्वसामान्यांवर म्हणजे पर्यायानं शेतकऱ्यावरच पडणार नाही का एकीकडे शेतकऱ्याला मदत करताना बँकांची बाजूही समजून घेतली पाहिजे पीक कर्ज आवश्यक आहेच मात्र ते देताना शेतकरी आणि बँका दोघांच्याही हितांचा समन्वय साधण्याची गरज आहे हवामान मुंबईसह राज्यात बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावली असून शेतीच्या कामांना वेग आलाय ठाणे पालघर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे ठाणे जिल्ह्यातला मोडकसागर तलाव छप्पन्न टक्के तर भातसा आणि तानसा जलाशय अडतीस टक्के भरले आहेत जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे येत्या छत्तीस तासात कोकणात मुसळधार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे भारताच्या शुभम जगलान्यानं किशोर गटात जागतिक गोल्फ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे गेल्या दोन आठवड्यात शुभमनं दुसरं विश्वपदक जिंकल्यानं देशाची मान अभिमानानं उंचावली आहे लास वेगास इथं आज सकाळी शुभमनं नऊ ते दहा वर्ष वयोगटात सर्वोच्च स्थान मिळवत विजेतेपद पटकावलं पत गेल्या आठवड्यात शुभमनं सॅन दियागो इथं झालेल्या जागतिक किशोर गटात गोल्फ विजेतेपद मिळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात चाकूरजवळ भीषण रस्ता अपघात अकरा ठार दोन जखमी चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्री प्रकरणाची चौकशी करा या मागणीवरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये परस्परावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं विधानपरिषदेत प्रचंड गोंधळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित विरोधक मागे हटायला तयार नसल्यामुळे संसदेचं कामकाज आजही ठप्प संपूर्ण आठवडा गेला वाया सर्व कायदे बनवताना ते काळाला अनुरूप आणि सर्वसामान्य माणसाच्या परिस्थितीत सुधारणा करणारे असावेत पंतप्रधानांचं मत याकूब मेमनच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि जागतिक गोल स्पर्धेत भारताच्या शुभम जगलान यानं पटकावलं आणखी एक सुवर्णपदक संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार